राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती झालेला बलात्काराचा आरोप हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक असा आहे. मला सर्वप्रथम पोलिसांना सांगायचं आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या आरोपाची इत्थंभूत चौकशी कसून चौकशी करून जर त्यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यांना ती शिक्षा व्हायलाच हवी. मला आठवतं आहे जी मी माहिती आत्तापर्यंत घेतली त्यामध्ये 2 महिन्यापूर्वी काही फोटो अतिशय खाजगी स्वरूपाचे धनंजय मुंडे यांचे व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी DCPना एक पत्र दिलेलं आहे नोव्हेंबरमध्ये, ही माझी माहिती आहे, आणि त्यामध्ये त्यांनी मला ब्लॅकमेल केलं जात आहे आणि माझ्यासोबत अशा पद्धतीचे आळ घेतले जाऊ शकतात असं एक त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि आपण बघितलं की आता रेणू शर्मा नावाच्या मुलीने पुढे येऊन अशा पद्धतीचा आरोप केला आहे. यामध्ये निष्पक्षपणे जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांनीही ही मागणी केलेली आहे, कारण या असल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये पीडिता आणि तिच्या परिवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एवढंच नाही तर पुराव्यांमध्ये सुद्धा छेडछाड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पोलिसांना पुन्हा एकदा सांगणं आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि त्यामध्ये जर धनंजय मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई व्हावी.